मिरज शहर पोलिसात एसटी कामगार संघटनेचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विलास देसाई यांनी शुक्रवारी तक्रार दिली आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी सन 2021 मराठा समाजाला उद्देशून मराठा समाजाच्या उत्पत्तीविषयी प्रक्षोभक भाषण युट्यूबला दिले होते. तेच भाषण सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल झाल्याने मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विलास देसाई यांनी सांगितले. यामुळे सामाजिक ऐक्य बिघडवण्याचे काम वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सदरची आक्षेपार्ह क्लिप व्हायरल केल्याचा निषेध करत विलास देसाई यांनी सदरची क्लिप सह पुरावे मिरज शहर पोलिसात जमा केले असून वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सदरच्या क्लिपमध्ये मराठा समाजाच्या उत्पत्तीविषयी आक्षेपार्ह विधान केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सदरच्या क्लिपमध्ये वापरलेली भाषा अशोभनीय असल्याचे सांगत कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत तातडीने कारवाई न केल्यास मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये त्याविरुद्ध जाऊन मराठा आरक्षण रद्द करण्यास भाग पाडणारे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते नेहमीच त्यांच्या प्रक्षोभक आणि चेतावणीकोर भाषणामुळे प्रसिद्धीत राहिलेले आहेत. यांच्या एक यूट्यूबवरील व्हिडिओ मला काल माझ्या निदर्शनास आला, त्यामध्ये त्यांनी मराठा समाजाची अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन बदनामी केलेली आहे. ती बदनामी जी मी तुम्हाला जी बोलू शकत नाही असे शब्द त्यांनी मराठा समाजाच्या उत्पत्तीबद्दल वापरले आहेत. आणि यामुळे आमच्या मराठा समाजाच्या महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाच्या भावना दुखावल्या म्हणून मी आज मिरज शहर पोलीस स्टेशन येथे त्यांच्याविरुद्ध आज फिर्याद दाखल केलेली आहे. याची कॉपी माझ्याकडे मला पोच मिळालेली आहे. रितसर गुन्हा आता नोंद होईल आणि त्यांची जे काय व्हिडिओ क्लिप आहे, जी वादग्रस्त व्हिडिओ, ती माझ्याकडे पेनड्राईव्हमध्ये आहे. ही मी पोलीस स्टेशनला तपास कामी हजर करते.